पे काट। अच्छा पे काटना। एकदम क्लासिक स्पॉट दिलेला आहे। जावेद ने टेंट नाही आणलाय, जावेद ने 1 BHK फ्लॅट आणलाय। तिला सीक आपला कम्प्लीट झालाय। फॅमिली लेग पीर। थंडी एवढी भयानक होती की हे प्रश्नच येत नव्हतं निघायचं एवढी। नमस्कार मंडळी, काही गोष्टी मनातल्या या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आमचा प्लॅन ठरला आहे तो माहुलीगडाला जायचा, आणि माहुलीगडाचा ट्रेक ठरण्यामागचे खूप सारे कारण आहेत। त्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे जी मी आज तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगणार आहे, जिकडे आम्ही कॅम्पिंग करू। कारण की आम्ही फक्त 2 मित्रांनी हा ट्रेक डिसाईड केला होता जायचा, आणि आता आम्ही कमीत कमी 10 लोक जमलो आहे, आणि 10 लोक आम्ही करतो आहे। त्याच्यातले 2 माझे मित्रच, म्हणजे एक विशाल म्हात्रे आणि जतीन, हे दोघे आलेले दादा। ॲक्च्युली विशालमुळे खूप जास्त लेट झालं आहे, त्याच्यामुळे बाकी लोक आपल्याला रेंज ऑफिसजवळ वेट करत आहेत। या ट्रेकमध्ये आम्ही कसं केलं आहे की ॲक्च्युली हा फक्त ट्रेकच आम्ही अरेंज केला होता, बट आम्हाला एक कॅम्पिंग करता जागा मिळाली निशांतकडून। त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्यांनी आम्हाला प्लेस दिलं तिकडे राहण्याचा। सो आम्ही विचार केला की रात्री तिकडे कॅम्पिंग करावं, मस्त कॅम्पिंगची मजा घ्यायची, आणि दुसऱ्या दिवशी तर माहुलीगडाला तिकडून जायचं। म्हणजे हा जो टाईम आहे आपला जाण्याचा, तर हा पण वाचेल आणि आपण कॅम्पिंग पण करू शकतो। सो आज विशालने स्पेशल कॅम्पिंग करता टेंट घेतलेलं आहे। आणि विशालने सांगितलं की जतीनला पण घेऊया, तर जतीन पण माझ्या ओळखीचाच आहे, तर त्याच्यामुळे या ट्रेकला जतीन पण आपल्याला जॉईन करतो। तर खूप खूप जास्त धमाल करणार आहे आपण या ट्रेकमध्ये, तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि एक एक गोष्ट, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर जा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। हा तो टेंट तुझा आहे, ते पुढे ठेव, पुढे मध्ये बसेल ना कोणतं। हा ते पुढे घे, मध्ये बसेल। फक्त एक टेंट मी घेतोय। हा माझा टेंट कुठे? त्याच्यातच बांधला का? ठीक आहे, चालेल। आपण फक्त मागे बांधू। चालेल चालेल, मागे बांधू। मी पुढे, हा ते पुढे घेतो, मी बॅग एक कॅरी करतो। अजून काही सामान घ्यायचं आहे? माझ्याकडे 2 बॅग्स आहेत, ही एक लहान बॅग। सामानाची बॅग तिकडे आहे बघ कोपऱ्याला, त्याच्यात सगळं स्नॅक्स आहे। हे मी पुढे घेऊन बसतो। हा विशालला नेहमी आमची काळजी असते, त्याच्यामुळे विशाल कधी पण कोणत्या पण टूरला जाण्या अगोदर आमचा खादाड विशाल नेहमी स्नॅक्स कॅरी करतो, त्याच्यामुळे आम्हाला विशाल खूप जास्त आवडतो। मात्र त्याच्याकरता प्रॅक्टिस लागते, त्याच्याकरता गोव्याला जायची गरज नाही। काठीवांड्याची व्यक्ती, काठीवाड्याची सोडायची व्यक्ती त्यांना भेटते। राहुल, चंद्रेश भाई, हर्षद, सत्यम आणि आमचा मालट्रक। तर फायनली आपल्याला सेकंड ग्रुप भेटलेला आहे, आणि पुढे आपल्याला जावेद कंटिन्यू करणार आहे, आणि त्याच्यानंतर संकेत कंटिन्यू करणार आहे। राडोळ आपण जाणार आहे, चला। चल मात्रे घरी जा। असल्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे, आणि आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलो सगळे। पेट्रोल तर आम्ही भरलेलं आहे, आणि जावेद येतोय, तर जावेद पण घोडबंदरला ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे, आणि संकेत पण निघाला आहे पुण्यावरून लोणावळ्यावरून, तर तो पण येतोय। तर बघू आता, त्या शिरसाळ फाट्याला जावेदनं थांबायला सांगितलं, आम्ही तिकडून त्याला त्याला घेऊ आम्ही शिरसाळ फाट्यावरून, आणि पुढे नंतर कंटिन्यू करू। ॲक्च्युली जावेद येतोय, आणि त्याच्यामुळे आम्ही शिरसाळ फाट्याला त्याचा वेट करतोय, आणि फर्स्ट ब्रेक घेतलेला आहे चहाचा, तर त्याच्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे आणि पुढे जाणार आहे। अजय तू चहा नव्हता घेणार? चहा नव्हता घेणार? बाहेर का शाहरुख? इतना रियालिटी नाही म्हणताय? अरे बस, 1 2 3 ऍक्शन। ओव्हर ऍक्टिंग। 200 रुपये काट। 50 रुपये काटणं। तर अशा प्रकारे जावेद आलेला आहे, आणि वसई केबलची जुनी गॅंग आम्ही जमा झालो आहोत सगळे। हा वसई केबलची जुनी गॅंग, जुनी टीम आली, जुनी टीम बाबळा। जावेद कुठे काशी केलेली तू? गोरेगाव, मलाड, कांदिवली, सॉलिड कॉल वालो, सॉलिड कॉल्स। अच्छा अच्छा,
नाटक करतो असं नॅचरल होत नाही म्हणून ब्लॉगिंग स्टार्ट नाही केली. ट्राय केलं बघितलं दाखव तुम्हाला नंतर. चल आता बाकी आपण पुढे कंटिन्यू करू कारण तुझ्यामुळे खूप जास्त लेट झालंय. केव्हाचा वेट करतोय मी तिकडेच मारणार आहे. कधी पोहोचतो? विशाल संतापलाय तुझ्यावर केव्हाचा. चलो गाईज प्लॅनिंग झालं होतं कॅम्पिंगचं ते प्रदीप दादाच्या घरी आणि प्रदीप दादाने सांगितलं की इकडे कॅम्पिंग करण्यापेक्षा मी तुम्हाला एकदम चांगला स्पॉट दाखवतो आणि तो स्पॉट प्रदीप दादाने दिला आहे. आता अंधार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत पण एकदम क्लासिक स्पॉट दिलेला आहे जिकडे शेत आहे आणि शेतामधलं घर आहे. तर प्रदीप दादाने थँक्यू प्रदीप दादा थँक्यू सो मच. तर प्रदीप दादाने आपल्याला खूप चांगला स्पॉट दिला आहे आणि आपण आता इथे कॅम्पिंग करणार आहे आणि प्रदीप दादाच्या सोबत जावेद आला होता. सगळं झालं तसे. सो दॅट क्रेडिट विल गोज टू जावेद अँड प्रदीप. प्रदीप दादा थँक्यू. आणि काका पण थँक्यू काका. चला कॅम्पिंग तुम्हाला काय लावत आहे ती घ्या लावून. कसं आहे तुम्हाला काय लागत घ्या. तू थांब इथे कारण की संकेत येतोय ना. मी थांबतो इथं तुम्हाला आता ते गेलं ते मला म्हणते तुला ड्रॉप करून संकेतला घेऊन येईल. चालेल. सुंदर जागा मिळाल्याच्या बरोबरच आता सुंदर कॅम्पिंगचा तयारी लगबगीने सुरू झाली आणि जावेद फक्त क्रेडिट घ्यायचं काम करतोय. एवढं सगळं आणलंय तुमच्यासाठी साहित्य आणि तुम्ही असं नाही. जावेद अप्रिशिएट अप्रिशिएट फुल तयारीने आला भाई तू फुल तयारीने आय लव यू. आता कॅम्पिंगची सुरुवात झाली. आता हा आमचा टेंट लावतोय आम्ही आणि त्याच्यानंतर तिकडे जी तयारी चालू होती राहुलच्या टेंटची. राहुल इकडे येऊन जा ना बेटा. अंधारात कशाला इकडे आम्ही बॉन फायर पण करतोय. प्रदीप दादा स्वतः आम्हाला सगळी तयारी करून देतोय. आम्हाला खूप छान वाटतंय. या साईडला पुढे नदी आहे आणि इकडून नंतर सगळी शेती आहे या साईडला. तर जर आपण सकाळी लवकर उठलो किंवा जर सकाळी म्हणजे लवकरच आम्ही 4 वाजता जायचं प्लॅनिंग आहे आमचं 4 किंवा 4:30 वाजता. बट त्यावेळेस जर अंधार असेल तर मी ते कव्हर नाही करू शकणार. पण जर सकाळी उजेड वगैरे झाला किंवा लेट जर आम्ही निघालो तर मी इकडचे तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट याच्यामध्ये टाकणार आहे व्हिडिओमध्ये. मात्र नुसतं घेऊन काय उभा आहे काम कर ना. हे कोणी लावलं? हां बरोबर मी लावलं. कोणतं हे टाकावं लागेल ते काय मग सकाळी मरणार तू. जावेदने एक भारी आयडिया दिलेली. इकडे जास्त अंधार आहे आणि लाईट कमी तर जावेद मला बोलला की मी लॅम्प पकडतो आणि तू हे तर शूट कर. जावेद तू लाईट मॅन आहे बाबू मोशा आहे. हा फर्स्ट टेंट आहे हा माझा आहे हा विशाल म्हात्रेचा आहे आणि तिकडे जो टेंट लागतोय तो लिशाचे क्वालिटी इंजिनियर सिलियर क्वालिटी इंजिनियर आपले राहुल भाऊ आणि चंद्रेश भाई. आणि हे जे समोर आहे हे आंब्याचे झाड आहेत दोन तुम्हाला दिसणार नाही का त्याच्या अंधारात. नाही बरोबर तू लग्नात पण जाऊ शकतो नवर देवच्या पुढे. किती लाईट पाहिजे तुला? उपर का खिडकी आहे का? जावेदने टेंट नाही आणलाय जावेदने 1 BHK फ्लॅट आणलाय. 4 लोक म्हणजे जर मला अगोदर माहिती असतं तर मी एक पण टेंट नसतो आणला फक्त जावेद जाईल. पण मला आवडला हा टेंट खूप सुंदर टेंट आहे जावेद. मला माहिती नव्हतं तुला एवढं मोठं घर लागतं. हां देसी जुगाड चिकन रेडी होत आहे आपलं. माझ्या आवडीचे पदार्थ पहिला सीख आपला कम्प्लीट झालाय. 2 पीस क्या बात आहे अमेझिंग.
सत्यम झाला ना याना इथे तिथे त्या साइडला की हा हा आणि ना नवीन वाले इथे लेग पीस फॅमिली लेग पीस वेलकम फॅमिली वेलकम फॅमिली असंच बोलतो ना नाही लॉलीपॉप मी पहिले हे घेतलं नंतर हे भेटले आईला चंद्रेश भाई व्हेज आहे उनके लिए पनीर असं झालंय खास असं फायनली माझा मित्र संकेत तर त्याचं आगमन झालेलं आहे आणि भाऊ खूप लवकर आलेत सॉरी मला ऍक्च्युली उशीर झाला कारण ट्राफिक आणि खड्डे माहित आहे समजू शकतो सगळं रेडी आहे सो सगळ्यांना ऍक्च्युली एक्स्ट्रीमली सॉरी थोडा उशीर थोडा नाही जास्त उशीर झाला मजा केलेली भूताच्या स्टोरीज जावेदने सांगितल्या आहेत त्याच्यानंतर संकेतने सांगितल्या आहेत खूप ऑसम स्टोरी सांगितल्या आणि सगळ्यांची फाटलेली होती पूर्ण तर आता ऍक्च्युली सगळ्यांची झोपण्याची तयारी चालू झाली कारण की आता वाजतायत 6:15 आणि सकाळी आमचा टार्गेट आहे 5 ते 5:15 कारण की 1.5 तासाचं ट्रेकिंग आहे ते पूर्ण इथून आपल्याला माऊलीगडाचं पोहोचायला लागेल हां आणि इकडून ॲक्च्युली 1 तास पोहोचायला लागेल सो असा जर टार्गेट पकडला तर आम्ही 3 तासाचा टार्गेट ठेवला आहे की वरती टार्गेट पॉईंटला पोहोचायचा सनराईज हां आमची इच्छा आहे की सनराईज आम्हाला किल्ल्यावर घ्यायचं आहे तर बघूया ते पॉसिबल होत आहे की नाही पण त्याचे मी बरेचसे सिनेमॅटिक शॉट याच्यामध्ये घेणार आहे जावेदने अगोदरच डिक्लेअर केलं की नाही होणार कारण की त्याला झोपायचं आहे पण आम्ही ते पॉसिबल होऊ देणार नाही आता सगळ्यांची झोपण्याची तयारी झाली ऑलमोस्ट आणि सगळे आपापल्या टेंटमध्ये गेले गुड नाईट गुड नाईट हे झोपलेत ऑलरेडी आणि जावेदच्या आलिशान महल मध्ये आता जावेद जातोय पधारो मारे देस बंगला बंगला स्लीपिंग बॅग एक नंबर हा चला तर आपण पुन्हा भेटू सकाळी तुम्हाला इकडचेच याच स्पॉटचे बरेचसे सिनेमॅटिक शॉट मी याच्यात तुम्हाला दाखवणार आहे तर त्याचं तुम्ही वेट करा तर सगळ्यांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थोडीशी सकाळ झालेली आहे आणि लगबगीने सगळी तयारी करतायत सगळे जायची तर आपल्याला इकडे हापसा मिळाला आहे पाणी गरम आहे थोडंसं हापशाचं तर त्याच्यामुळे ती हेल्प होत आहे थंडी खूप जास्ती आहे इकडे आमची कॅम्प साईट होती संकेत आणि इकडे जर मागे शेत हे सगळे आंब्याचे झाड आहेत मागे आणि ही इकडे जी समोर तर तिकडे ती नदी मोठी नदी भरपूर आणि हा तो परिसर
हा कॅमेरा आहे सागरचा आणि हा माझा कॅमेरा आहे. आम्ही आता थोड्याच वेळात इथनं निघतोय. आता सगळे फ्रेश झालेत इथे इथे पण जरा लेट झालंय. जरा जास्तच लवकर लेट झालं आम्हाला कारण की आम्हाला सिनेमॅटिक शॉट घ्यायचे होते आणि रात्री बरं कारण रात्री ऑलरेडी आम्ही खूप लेट आलो त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडी एवढी भयानक होती की मी प्रश्नच येत नव्हता निघायचं एवढी थंडी होती. सो बरं थोडं लेट गेलं चालेल पण थोडं कम्फर्टेबल होऊन जाईल. तर ऍक्च्युली रात्री थोडीशी बिर्याणी उरलेली होती आणि आम्ही सगळे प्लॅन केला की थोडीशी ती बिर्याणी ती नाश्त्याकरता यूज करायची आणि तिला आम्ही गरम करतोय आणि तीच आता आम्ही ब्रेकफास्ट म्हणून ताव मारणार त्याच्यावर. मात्र असा फील करत होतो की बिर्याणी त्याने बनवली. बाय द वे सनराइज होतो येस 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 थोडं पुढेच असेल तर काय बोलवतोय का. आणि जावेद आपल्या मोबाईल मध्ये ते क्षण टिपण्याचा प्रयत्न करतोय. तर आमचं पॅकिंग झालेलं आहे, रात्रीचं कॅम्पिंग झालं आहे, खूप सारा एन्जॉय केलेलं आहे आणि हा भाग आम्ही इथेच संपवतोय कारण आम्ही आता निघतोय माहुलीगडाला. आम्ही तुम्हाला भेटू पुढच्या भागामध्ये डायरेक्टली माहुलीगडावर. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, हे आमचं कॅम्पिंग आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.